अल्पशा विश्रांतीनंतर पाहूया मराठी बातमी विस्तारित स्वरूपात. अंजनगाव सुरजी मराठा आरक्षणाकरिता कडकडीत बंद व एसटी बस स्थानक ते शहरातून तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. एक दिवसाकरिता बहुजनवादी मुख्यमंत्री बनवा आणि कर्जमुक्ती व मराठा आरक्षण 12 तास देण्याचे याकरिता अंजनगाव सुरजीत मराठा आरक्षणाकरिता बंद ठेवून एसटी बस स्थानक ते शहरातून तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विकास पाटील योले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जयेंद्र गाडगे, एसएन न्यूज, अंजनगाव सुरजी. तो निश्चित तरह से शेतकरी को पूर्ण कर्ज मुक्ति, ये तो कर्ज माफी बोल रहे हैं, तो 100% कर्ज मुक्ति हो सकती है. और मुख्यमंत्री अगर बहुजनवादी बिठाया तो 100% एक दिन का मुख्यमंत्री हमें बनाए, हम 12 घंटे के अंदर मराठा आरक्षण और काश्तकारों को कर्ज मुक्ति देंगे.